दीपावलीच्या सगळ्यांना स्वराज्यमय शुभेच्छा. हर हर महादेव. हर हर महादेव. माझा सिनेमा नाहीये हा, आपला सिनेमा आहे. आपला सिनेमा आहे, आपल्या सगळ्यांचा सिनेमा आहे. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आज निमित्त आहे हर हर महादेव या चित्रपटाचं, म्हणजे बाजीप्रभू देशपांडे शूर योद्धा आणि त्यांच्या पावनखिंडीचा इतिहास असेल, त्यांच्या शौर्याचा इतिहास असेल, तो या चित्रपटातून आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्याच्यातील त्यांचा एक निष्ठावंत मावळा जो साकारलाय तो अभिनेता हार्दिक जोशीने. कसा आहे हार्दिक? मी मस्त, धन्यवाद. दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. हो, आणि दीपावलीच्या सगळ्यांना स्वराज्यमय शुभेच्छा. हर हर महादेव. हर हर महादेव. पण दीपावलीचं निमित्त आहे तुमची ही फिल्म जी आहे, पॅन इंडिया फिल्म येते आणि प्रेक्षकांना उत्सुकता होती की कशा पद्धतीने असणार आहे. आणि जेव्हा तुझी झलक ट्रेलरमध्ये बघितली, तुला काय प्रतिक्रिया मिळाल्या ते सांग मला, कारण आम्हाला तर जबरदस्त आवडलेलं आहे. हो नाही, नक्कीच नक्कीच. म्हणजे दोन सी त्याच्या एक आहे, त्याच्यामध्ये एकदा महाराजांबरोबर उभा आहे दोघांच्या मध्ये, त्याच्यानंतर काही स्वॉटचे थोडे कट्स आहेत आणि शेवटला जे ओरडत होते, सो त्याच्यामागे सुद्धा काही ट्विस्ट आहेत. तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा नक्कीच खेळ. आणि खरं तर आता तू म्हणालेस की तुझा सिनेमा येतो, खरं तर हा माझा सिनेमा नाही आहे, हा आपला सिनेमा आहे. आपला सिनेमा आहे, आपल्या सगळ्यांचा सिनेमा आहे, कारण की आपला मराठी सिनेमा पॅन इंडिया जातो आहे. खूप छान प्रतिक्रिया आल्या लोकांच्या, म्हणजे ट्रेलर बघितल्यावर, म्हणजे आम्ही सुद्धा बघितलं तेव्हा असं स्तब्ध झालो होतो की अरे बापरे, म्हणजे खूप छान झालं. म्हणजे डोळ्यात आनंदाश्रू पण आले की जे काम करतो आहे आपण मनापासून, जे 2-2.5 वर्ष टीम सातत्याने काम करते, त्याचं जेव्हा एखादा आपण ट्रेलर बघतो किंवा एखादी झलक बघितल्यानंतर आपण मागेवरून बघतो किंवा कुठे लोकांचे स्टँडिंग ओव्हेशन्स मिळतात, टाळ्या वाजतात, तेव्हा खूप छान वाटतं. आणि खूप भरभरून प्रतिसाद अजूनही येतो आहे ट्रेलरचा, त्यामुळे खूप छान वाटतं. पण आबाजी विश्वनाथ एक निष्ठावंत शूरवीर होते आणि त्यांच्याविषयीचं इतिहासात तितकीशी माहिती नसली तरी त्याविषयी मेहनत घेणं किंवा त्याविषयी पूर्ण रिसर्च करणं आणि तुला त्या भूमिकेमध्ये ते साकारणं, ते कशा पद्धतीने होतं? एक जबाबदारी असेल, अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांचं मावळे. हो नक्कीच नक्कीच, कारण की खूप सेन्सिटिव्ह आहेत हे सगळे टॉपिक्स. आणि आपले शिव छत्रपती, त्यांचे मावळे, त्यांचे सवंगडी सगळे, त्यांचे मित्र, त्यांनी कधी स्वतः मावळा म्हणून असं बघितलं नाही. त्यांचे नेहमी ते म्हणायचे माझे मित्र, माझे मित्र. मग तेव्हाच कळतं ना ते रयतेचे राजे का होते. आणि खरंच जसं तू आता म्हणालीस की खरंच फार माहिती नाही आहे, म्हणजे बघितलं तर आपण आजही गुगल काही सर्च केलं तर एक साधारणतः एखाद पेज वगैरे त्यांच्याबद्दलची माहिती आहे, ती थोडी मी वाचली होती. पण दिग्दर्शकालाही माहिती होतं की हार्दिक असलं काहीतरी करणार आहे, सो त्यांनी ऑलरेडी कुठेतरी रिसर्च करून ठेवलं होतं कादंबरीतून वगैरे सगळं, जे आपल्याला अवेलेबल होऊ शकत नाही. त्यामुळे ते म्हणाले की ठीक आहे, तुझे वाचलेस ते वाचलेस, पण आपण जेव्हा भेटू तेव्हा तुला मी सांगतो की काय असेल. आणि मग तेव्हा मी ठरवलं की नाही, आता मी सरांसमोर जाणार तेव्हा एम्प्टी माइंड जाणार, मी पाण्यासारखं जाणार. मग सरांनी सांगितलं या भांडे उडी मार, तर मला भांडे उडी मारायची. त्यांनी सांगितलं या डोंगरावर उडी मार, तर मारायची. म्हटलं सर तुम्ही जे सांगाल ते मी कराल तरी. आणि त्यांच्यावरती मोठं चॅलेंज असं होतं की राणा या कॅरेक्टरमधून मला काढून आबाजी विश्वनाथ या कॅरेक्टरमध्ये बसवायचं होतं. भले आपण थोडं शरीर तर आपण थोडंसं तसंच ठेवलेलं आहे, कारण त्या काळात सगळे मावळे तसे होते. कारण आबाजी विश्वनाथ हा मावळा असा होता की तो महाराजांचा गुप्तहेर होता, तो कुठे 6 महिने गायब व्हायचा, कोणाला तरी कुठेतरी राहायचा आणि काहीतरी राहायचं, आणि शत्रूंच्या सगळ्या माहित्या काढून आणून महाराजांपर्यंत पोचवायचं. सो असं ते कॅरेक्टर होतं आगळं वेगळं, त्यामुळे थोडं चॅलेंजिंग पण होतं माझ्यासाठी सुद्धा आणि सरांसाठी. का तर राणामधून त्यांनी मला बाहेर काढले होते, आणि म्हणून मी प्रत्येक एक एक शब्द झाला तरी सरांना त्रास, सर सर सांगा ना सर, बरोबर झालं ना सर, अरे तुम्ही गप्पा सर, मी सांगेन ना तुम्हाला, त्रास द्यायचो त्यांना असं. पण ते नेहमी झाल्यानंतर म्हणायचे ना आणि पाठीवरती आठ म्हणून सर मस्त काम केलं, ते नेहमी आधी सर किंवा अहो जाओ करूनच सगळ्यांशी बोलतात, नेहमी पाठीवर म्हणून नाही छान केलं. तेव्हा बरं वाटतं की हां आपण जे काम करतो आहे ते सरांपर्यंत पोचलं, कारण पहिला बघणारा जो असतो तो डिरेक्टर असतो आणि कॅमेरामन असतो. कॅमेरामनपासून ते सरांचा प्रवास जरी जवळचा असला तरी तो माझ्यासाठी खूप लांबचा होता. आणि जेव्हा तिथून सर म्हणलं की ओके, म्हणजे प्रेक्षकांचे पहिले डोळे कोण बघतं तर आपले डिरेक्टर सर आहेत. आणि दिग्दर्शकांनी एकदा थाप दिली की ओके सर, हां आता पुढचा सीन करायला मी तयार आहे. पण तुझ्यासाठी अर्थात ही सुवर्ण संधी म्हणूयात किंवा स्वप्नपूर्ती म्हणूयात, एक ऐतिहासिक फिल्म, एक महत्त्वाचा विषय, मोठी फिल्म आणि पॅन इंडिया फिल्म आहे, त्यामुळे काय वाटतं, काय फिलिंग आहे? कारण मालिका विश्वात तर तुला लोकप्रियता मिळाली चित्रपटांमध्ये कुठे करत असताना, एक अत्यंत असा मोठा प्रोजेक्ट तुझ्या
कडे आलेला आहे. नाही खरंच खरंच, म्हणजे मला सुद्धा असं आपण म्हणतो ना की मला साऊथ मध्ये काम करायचंय, मला या भाषेत काम करायचंय, मला हिंदीत काम करायचंय, तर हीच मस्त वेळ आहे आणि हीच योग्य. आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आपला सिनेमा येतो, म्हणजे याच्यापेक्षा सुवर्णयोग काय असेल की आपला मराठी सिनेमा हा आता जगभरात पसरणार आहे आणि 5 भाषांमध्ये जातो तो, मराठी, हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड. त्यामुळे आपला सिनेमा तिकडची माणसं देखील बघणार, तिकडचा प्रेक्षक वर्गसुद्धा बघणार, म्हणजे प्रेक्षक वर्ग आता वाढणार आहे, म्हणजे पुन्हा आपला भारत हा एक होणार आहे असं वाटतं. आणि एक छान वाटतं की नेहमी आम्हालाही वाटतं ना, आपण पण पॅन इंडिया करायला पाहिजे, आपण पण पॅन इंडिया करायला पाहिजे, म्हणजे कलाकार म्हणून किंवा ऑडियन्स पण विचार करत आपले चित्रपट का नाही आला चित्रपट मराठी आहे आणि आता तो पॅन इंडिया आहे, त्यामुळे इतर भाषांमध्ये तुम्ही मराठी चित्रपट बघू शकताय, ते एक महत्त्वाचं आहे. आमचे अभिजित सर नेहमी म्हणायचे की नाही, तेव्हा कळायचं नाही की काय होतं ते, अभिजित सर नेहमी म्हणायचे की आपण मराठी सिनेमा करत नाही आहोत, आपण मराठीत सिनेमा करत आहोत. तेव्हा कळलं नाही की सर असे का म्हणताय सर, किंवा तेवढे कदाचित त्या झोनमध्ये कदाचित नसतो मी पॅन इंडियाचे वगैरे. हे शूटिंग करताना आपण एक करतो, आपण मराठी सिनेमा करत नाही, आपण मराठीत सिनेमा करतो. त्याचं उत्तर आज मिळालं की आपण मराठी सिनेमा करत नाही आहोत, म्हणजे आपण भारतासाठी सिनेमा करतो पण मराठीत करतोय. आणि त्याची बाजूची नावं जी आहेत आता, हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, त्याचं उत्तर त्या 4 भाषांमध्ये की हा आपल्या भारताचा सिनेमा आहे. पण तुझ्याबद्दल खूप कौतुक वाटतं, आनंद वाटतं अर्धी, कारण आम्ही पत्रकारांनी तुझा प्रवास बघितलेला आहे आणि तुला जेव्हा आम्ही ट्रेलरमध्ये मोठ्या स्क्रीनवर तो ट्रेलर बघितला आणि त्याच्यात तुझी झलक बघितली तेव्हा आम्हालाही खूप प्राऊड फील झाला आणि खूप छान वाटलं. आणि आय होप प्रेक्षकांना तुझं काम यातूनही आवडेल. पण दीपावली आहे म्हटल्यावर दिवाळीचा सण आहे, अक्षय आणि तुमचं दोघांचं काय दिवाळी प्लॅनिंग झालेलं आहे त्याबद्दलही सांगा की आता लग्नही जवळ आलं आहे तर दिवाळी लग्न सगळं. खरं तर आत्ता मी या सगळ्या प्रमोशन्समध्ये आणि पिक्चर, तर तिने मला सांगितलं की तू तिथे लक्ष दे, मी इथे लक्ष देते. त्यामुळे लग्नाच्या तयारीच्या गडबडीत सगळी ती आहे, त्यामुळे तीसुद्धा माझ्या तारखा बघून किंवा सगळं बघून त्याचं सगळं नियोजन करून ती सगळ्या काही सेरेमनीज आहेत ज्या आपण थोड्याशा एक वेगळ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने ज्या पारंपरिक पद्धती तुम्ही आता बघितलं असेल इन नेटवरती की आपण एक आत्ता तिची विविंग सेरेमनी एक होती जी आम्हालाही माहीत नव्हती की काय असते. सो त्याच्यामध्ये माझ्या नावाचे 10 धागे, 20 धागे असे आहेत, माझ्या आईच्या नावाचे, तिच्या आईच्या नावाचे. सो ते एक आगळा वेगळा आपण उपक्रम केला, त्यामुळे खूप तशी एक तयारी ती करते. पण ती म्हणते की नाही, जेव्हा तिने ट्रेलर बघितला तर ती म्हणाली की नाही तू इथे लक्ष दे, कारण की खूप मोठा सिनेमा आहे हा, आपला सिनेमा आहे हा. Yes. तू तिथे काम कामाकडे लक्ष दे, बाकी तुझी मदत लागली तर तू नक्की आहेसच. आणि माझ्या परीने जेवढं होतं आहे तेवढं मी करतोच आहे, जेवढं जसं जसं मध्ये वेळ मिळतो, त्यामुळे तिलाही निराश होऊ देणार नाही मी, की मी करतोय लग्नाची वेळ देणार, तिथेही वेळ ऑफकोर्स द्यायला पाहिजे, नाहीतर मग नंतर बायको काय असते ते सांगायला नको. पण नाही, चला तुला खूप खूप शुभेच्छा हार्दिक, आणि मला वाटतं तुझा दिवाळीचा आनंद द्विगुणित होऊ दे, हा चित्रपट खूप भरपूर चालू दे आणि तुला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळू दे. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी आपला सिनेमा बघा आणि मला असं वाटतं की फक्त माझीच नाही तर आपल्या सगळ्यांची दिवाळी द्विगुणित होणार आहे यावेळेला, कारण आपल्या शिव छत्रपतींचा सिनेमा येतो आपल्या भेटीला, फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात आपल्या भेटीला येतो. त्यामुळे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असू दे, शिव छत्रपतींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, तुमचेसुद्धा आशीर्वादांची गरज आहे. नक्की चित्रपटगृहात जाऊन आपला सिनेमा नक्की बघा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू.